Today's lecture we have once again discussed break and continue statement. What is the break statement and what is the need of this break statement using C programming? So in this example, suppose we are writing a program to search for a particular number amongst 1000 numbers in the 10 iterations. We have found the desired number at this point. We don't want to transfer the remaining 990 numbers. Instead, we want to the loop terminate and continue with the execution of statement following the loop. This is where the break statement comes into the play. The suppose upon 1000 number get delay. Okay, particular number among 1000 numbers. The 10th iteration we have found. आणि आपल्याला 10व्या नंबर मध्ये जर नंबर मिळत असेल किंवा कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर रिमेनिंग जे काही 990 नंबर आहे किंवा 990 आहे केसेस किंवा जे काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू आपल्याला चेक करायची नाही तर त्यातनं त्या बाहेर पडता आले पाहिजेत आपल्याला. आणि ज्यावेळेस आपण असं यूज अशा प्रकारे व्हॅल्यू आपल्याला चेक करायचे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण काय करता आलं पाहिजे, इन्स्टेड यू वॉन्ट टू to terminate and continue with the execution of statement. त्यावेळेस आपल्याला त्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे. जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंट मधनं आपण बाहेर पडून आपला जो कोड आहे तो कोड त्यातनं एक्झिक्युशन मधनं बाहेर पडू येत असतो. ज्यावेळेस आपण अशा प्रकारे युज करतो तेव्हा त्याच्यामध्ये लूप टाईप आपण ज्यावेळेस कंडिशन सॅटिस्फाय होते त्यावेळेस आपण त्या कंडिशन मधनं बाहेर पडतो. ज्यावेळेस आपण अशी कंडिशन युज करणार आहे आपल्या प्रोग्राम मध्ये त्यावेळेस दिस वेअर द ब्रेक स्टेटमेंट कम्स इन टू द प्ले. ज्यावेळेस ब्रेक स्टेटमेंट काय होतं की त्याच्यामध्ये प्ले केला जातो. नेक्स्ट वन आणखी एक्झाम्पल घेऊन पाहूयात आपण याच्यामध्ये. Statement is the loop immediately when it is a encounter syntax only break. The break statement is almost always used with if else statement inside the loop. Actually आपण याच्यावरती discussion केलेलं होतं की break statement कसं use केलं जातो आणि ते switch statement मध्ये आपण break statement use केलेलं आहे. एक एक्झाम्पल पाहूयात ब्रेक स्टेटमेंटचा कशा प्रकारे ब्रेक स्टेटमेंट युज होतो वर्किंगमध्ये. This is a break statement example. In this example, we have display only grade system in the following example. So this example can help us provide to break the statement. आता या एक्झाम्पल मध्ये युजरच्या ग्रेड एंटर केलेले आहेत आणि सपोज तिथं जे काही ग्रेड आहे आता ग्रेड इथं लोकल व्हेरिएबल डिफाईन केलं डेफिनेशन घेतली कॅरेक्टर ग्रेड आणि ग्रेड दिले इथं बी. नेक्स्ट वन ही जी ग्रेड आहे आपण आता याच्यामध्ये फाईंड आउट करतोय की स्विचमध्ये ग्रेड टाकले आणि एक्झॅक्टली ग्रेडला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती कोणत्या आहे का बी दिलेली आहे. पुढे काय होतं आहे आपण याच्यामध्ये पाहूयात. स्विचमध्ये जर ग्रेड टाकली आणि जर ग्रेड ती बी असेल तर इथं केसमध्ये येऊन चेक करेल की ती ग्रेड सॅटिस्फाय होते किंवा नाही. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये पहा की इथं केस घेतली आणि केसमध्ये ए घेतली आता ए आणि बी ही मॅच होत आहेत का नाही हा लगेच पॉज केला.
नेक्स्ट वन सेकंड वन केस एक्सिक्यूट केले चेक केले केस बी आणि केस सी घेतली तर ओके आता केस बी आणि सी घेतली आपण इथं केस बी आपल्याला एक्झिक्यूट होते पण आपण त्याच्यामध्ये डेटा दिलेलाच नाही तर इथं काय होणार आहे की ब्रेक करून टाकलं जाणार आहे ओके सो आपली इथं बी घेतली आणि इथं आपण बी घेतली तर इथं आउटपुट काय मिळते आपण चेक करूया त्याच्यामध्ये आपण कुठलंही स्टेटमेंट वापरलंय डायरेक्टली बी स्टेटमेंट दिलेलं आहे ब्रेक वापरलेला नाही जर ब्रेक वापरला तर आपली कंडिशन काय होत असते तिथे एक्झिक्युट होत असते ब्रेक स्टेटमेंट युज करायच्या पाठीमागे काय की जर ती एवढीच कंडिशन सॅटिस्फाईड झाली किंवा जर कोड एक्झिक्युट होत असेल आणि पर्टिक्युलर तिथं जर ती कंडिशन सॅटिस्फाईड होऊन बाहेर पडायचं असेल तर ब्रेक स्टेटमेंट पुढचे स्टेटमेंट रिपीट रिपीट एक्झिक्यूट करू देत नाही तर डायरेक्टली स्किप करण्यासाठी जे स्टेटमेंट वापरले जातात ते म्हणजे ब्रेक स्टेटमेंट असतात आणि ह्या ब्रेक स्टेटमेंटचे युज करून आपला जो कोड आहे तो कोड आपण एक्झिक्यूट करत असतो सो ब्रेक स्टेटमेंटमध्ये नंबर ऑफ केसेस दिलेले आहेत ए बी सी डी ई एफ नंबर ऑफ स्टेटमेंट दिले आहे किंवा नंबर ऑफ केसेस यूज केल्या आता ह्या केसमध्ये जी केस सॅटिस्फाईड होईल की त्याच्यामध्ये युजरचा जो कोड आहे तो कोड एक्झिक्यूट करून देईल अदरवाईज त्यातनं तो बाहेर पडेल एक्झाम्पलमध्ये पाहूया काय होतंय आपण आपल्या एक्झाम्पलमध्ये आपण जी ग्रेड एंटर केलेली आहे ती एफ ग्रेड आहे पहिली ग्रेड आहे एक्सलेंट बी ग्रेडला काहीच दिलेलं नाही एम के ठेवला सी ग्रेड घेतली तर वेल डन डी ग्रेडमध्ये ओनली पास नेक्स्ट वन एफ ग्रेडमध्ये बेटर ट्राय अगेन दॅट मीन्स दे आर फेल ओके सो मेसेज काय मिळाला पाहिजे की त्याला तिथं आपण जी काही ग्रेड एंटर करतोय त्याच्यातनं तो आपला कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे पण आता ह्याच्यामध्ये आपण जो कोड एंटर करतोय जर ती मॅच झाली तर कोड एक्झिक्यूट करतोय नाही झाला तर त्यातनं लगेच बाहेर टाकतोय ब्रेक स्टेटमेंटला पर्टिक्युलर स्टेटमेंट एक्झिक्यूट करून घेण्यासाठी आपण याच्यामध्ये जे स्टेटमेंट यूज करतोय ते म्हणजे कोणते असतात ब्रेक स्टेटमेंट असतात आणि ब्रेक स्टेटमेंटचा यूज करून आपला जो कोड आहे तो कोड पर्टिक्युलर मोमेंटला आपल्याला त्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे एक्झिट करता आली पाहिजे त्याच्यासाठी आपण जे स्टेटमेंट वापरतो ते म्हणजे कोणते आले ब्रेक स्टेटमेंट आले ओके नेक्स्ट वन आपण पाहूया कंटिन्यू स्टेटमेंट सो आणखी एकदा नेक्स्ट वन ब्रेकचं एक्झाम्पल पाहूया कंटिन्यू स्टेटमेंट स्किप द करंट इटरेशन्स ऑफ द लुपिंग अँड कंटिन्यू विथ द नेक्स्ट इटरेशन आपल्याला पर्टिक्युलर स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे म्हणजे कंटिन्यू पुढे एक्झिक्यूट करत राहील ब्रेक करायचं नाही स्टेटमेंट आपल्याला आणि ज्यावेळेस आपण कंटिन्यू एक्झिक्यूट करून राहतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट वापरले जातात ते स्टेटमेंट म्हणजे कंटिन्यू स्टेटमेंट असतात द कंटिन्यू स्टेटमेंट स्किप द करंट इटरेशन जे काही करंट इटरेशन आहे ते स्किप करायचे iteration of the loop and continue with the next iterations त्याला जे काही करंट मध्ये त्याला स्किप करायचं आणि नेक्स्ट वन जे काही जे इटरेशन आहे त्याला एक्झिक्यूट करायचं त्यावेळेस त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट वापरले जातात ते स्टेटमेंट म्हणजे कोणते असतात तर कंटिन्यू स्टेटमेंट असतात
आता हे कंटिन्यू स्टेटमेंट मध्ये पहा काय दिला की सिंटॅक्स दिला कंटिन्यू. एक्झाम्पल पाहूयात कंटिन्यू स्टेटमेंट, जर कंटिन्यू स्टेटमेंट कशासाठी युज केला. ब्रेक स्टेटमेंट पाठीमागे पाहिलं होतं, ब्रेक आणि कंटिन्यू असे दोन स्टेटमेंट आहेत. ब्रेक एखादी कंडिशन सॅटिस्फाय झाली की त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट वापरले जातात ते स्टेटमेंट म्हणजे कोणते असतात, तर ब्रेक स्टेटमेंट असतात. कंटिन्यू स्टेटमेंट का, पर्टिक्युलर इटरेशन किंवा पर्टिक्युलर कंडिशन आपल्याला स्किप करायची आणि पुढच्या कंडिशनकडे जायचं आहे, त्यावेळेस त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट वापरले जातात त्या स्टेटमेंटला कंटिन्यू असं म्हटलं जातं. नाव नेक्स्ट, this is a continuous statement. Okay, what will be display here in this example? Firstly, in this variable declaration there is a one variable declared, that name is a, and e is assigned value by the variable 10. Second one, using the concept that is called as clear string function. In this clear string function we have used do statement. ऍक्च्युअल आता हे डू व्हाईल लूप हे सगळे नेक्स्ट युनिट मधले कन्सेप्ट आहे. आपण नेक्स्ट युनिट मध्ये डिटेल्स मध्ये पाहूया एक्झॅक्टली डू व्हाईल लूप काय आहे, पण आता याच्यामध्ये ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट आपल्याला आलेले. आपण याचा रेफरन्स घेऊयात आणि ह्या रेफरन्सनुसार आपण आपला कोड आहे तो कसा एक्झिक्यूट होतोय हे पाहूयात. आपण याच्यामध्ये दिलेल्या एक्झाम्पल मध्ये पाहूयात काय होतंय. इफ ए इक्वॅलिटी 15, जर इफ ए ची व्हॅल्यू जर 15 असेल तर लगेच इथं काय झालं की ए असाइन ए प्लस 1 केला, तर ह्याच्यामध्ये ए ला आणखी एक व्हॅल्यू इन्क्रीमेंट करा. म्हणजे ए ची व्हॅल्यू जर 15 असेल तर ती कंडिशन ट्रू असेल आणि मग त्याच्यामध्ये काउंटर एक दिला की ए इज इक्वल टू ए प्लस 1 कंटिन्यू, मग इथं किती झालं पाहिजे 16. लगेच इथं काय झालं की ए ची व्हॅल्यू 16 दाखवली. हे कुठपर्यंत एक्झिक्यूट होत राहिलं पाहिजे, जोपर्यंत ए ची व्हॅल्यू 20 होत नाही तोपर्यंत. म्हणजे कंडिशन मध्ये दिली 15, कुठपर्यंत कंटिन्यू हे चालत राहिलं पाहिजे, जोपर्यंत ए ची व्हॅल्यू 20 होत नाही. 20 झाली कंडिशन फॉल्स झाली पाहिजे. आउटपुट मध्ये पहा, आउटपुट मध्ये पण तसंच दिलेलं आहे की 15 पासून 15 16 17 18 19 आणि 20 या व्हॅल्यू डिस्प्ले होते. कंपाईल केला, वॉर्निंग आहे इथं वाईड फंक्शन कॅन नॉट ट्रिगर. सो आपण याच्यामध्ये गेट सी एच फंक्शन देऊया. देन रन केला. सो पहा सुरुवातीची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, ए ची व्हॅल्यू मिळाली 10 11 12 13 14 16 17 18 19. सो 15 इज ड्रॉप्ड हियर बिकॉज आपण कंडिशन मध्ये जी काय घेतली आहे इफ ए इक्वॅलिटी 15. सो ए ची जी व्हॅल्यू आहे ती ए ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला इथं 15, आणि ज्यावेळेस ए ची व्हॅल्यू 15 मिळते त्यावेळेस तिथं आपल्याला आउटपुट मध्ये मिळत नाही. सुरुवात पूर्ण झाली 10 पासून. कंडिशन मध्ये इफ मध्ये म्हणजे कंडिशन मध्ये ए ची व्हॅल्यू जी दिली ए इक्वॅलिटी 15 आणि सगळ्यात शेवटी डू व्हाईल लूप मध्ये व्हाईल ची व्हॅल्यू किती आहे, तर कंडिशन मध्ये पहा ए लेस दॅन इक्वल टू ए लेस दॅन 20, म्हणजे ए ची जेव्हा व्हॅल्यू 20 होईल त्यावेळेस ती कंडिशन काय होणार आहे फॉल्स. इफ मध्ये जेव्हा कंटिन्यू वापरतो तेव्हा म्हणजे करंट इटरेशन सोडून नेक्स्ट कंडिशनला किंवा नेक्स्ट इटरेशनला किंवा नेक्स्ट कंडिशन आपल्याला चेक करायची असते त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये जे ऑपरेटर दिलेले असतात ते ऑपरेटर आहेत कंटिन्यू. ओके, किंवा कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज करून आपण आपले नेक्स्ट वन जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करू शकतो. आणि जेव्हा
नेक्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट वापरले जातात त्या स्टेटमेंटचं नाव आहे कंटिन्यू स्टेटमेंट. आणि ह्या कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज करून आपला जो कोड आहे तो कोड आपण विदाउट एनी डिफिकल्टीज किंवा विदाउट एनी वरी आपण कोड हा डायरेक्टली एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे ब्रेक अँड कंटिन्यूचा यूज कशासाठी केला, तर पर्टिक्युलर स्टेटमेंट सॅटिस्फाय झालं आणि त्यातनं बाहेर पडायचं असेल तर ब्रेक, आणि जोपर्यंत कंडिशन आपल्याला कंटिन्यू एक्झिक्यूट करून घ्यायचे नेक्स्ट कंडिशनला जायचे त्यावेळेस त्याच्यामध्ये जे वापरले जातात ते स्टेटमेंट म्हणजे कंटिन्यू. इथं ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट हे संपलेले आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण लुपिंग स्टेटमेंट